मराठा आरक्षण आणि जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षणाच्या उपोषण कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीमार प्रकरणाच्या निषेधार्थ खेड तालुक्यात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भामफाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज तासभर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी तसेच खेड तालुक्यातील सकल मराठा समाजाचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन 2018 चाकण राजगुरुनगर येथे झालेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंसक प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी आंदोलनस्थळी येऊन मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीचे निवेदन स्वीकारले. यावेळी आंदोलक आक्रमक होत रस्त्यावर आडवे झाले, त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. काही वेळानंतर आंदोलकांनी महामार्ग रस्त्यावरून बाजूला येत आरक्षण मिळण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. आणि राज्य सरकारने केंद्रावरती दबाव आणावा आणि यामध्ये कायद्यामध्ये बदल करा. खऱ्या अर्थानं जालन्याला जी घटना घडली, आमच्या गृहमंत्र्यांनी जे आदेश दिले आणि पोलीस बांधवांच्या माध्यमातून जो काही लाठीचार्ज त्या ठिकाणी करण्यात आला, अहो मला सांगा, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जर सरकार असतं आणि त्यांच्या सरकारमध्ये जर असा गृहमंत्री असता तर हत्तीच्या खाली तोडवलं असतं, त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज शांत बसले असते. आपण तात्काळ जबाबदारी स्वीकारून त्या पदाचा राजीनामा द्यावा. खऱ्या अर्थानं आजपर्यंत आपण अनेक आश्वासनं दिली. मनोज जरंगे पाटलांनी आश्वासन देत असताना, त्यांना आश्वासन देत असताना तुम्ही सांगितलं एक महिन्याची वेळ द्या. मनोजजींनी तुम्हाला 10 दिवसाची वेळ वाढून दिली. माझी या निमित्तानं सरकारला सांगायचं की हा मराठा समाज आहे आणि हा मराठा समाजाचा मावळा शांत बसणार नाही. तुम्हाला एक महिन्याची वेळ दिली, 10 दिवसाची वेळ जरी वाढून दिली आहे, पण 40 दिवस जेव्हा पूर्ण होतील त्यानंतर या राज्यामध्ये कुठल्याच मंत्र्यांना मराठा समाज या रस्त्यावरती फिरून देणार नाही. आणि त्यावेळेस पुन्हा एकदा मागच्या कालखंडात जसा ठोक मोर्चा झाला, तसा पुन्हा एकदा आम्हाला क्रांती मोर्चाचा ठोक मोर्चा करायला लावू नका. सरकारला तातडीने माझी या निमित्तानं विनंती आहे. रास्ता रोकोचं आंदोलन चालू आहे. पोलीस बांधवांना माझी विनंती आहे, मागच्या कालखंडामध्ये चाकणला जो काही प्रकार घडला त्या प्रकारामध्ये आम्ही कोणी समर्थन करत नाही. काही समाजकंटकांनी त्याला वेगळी दिशा दिली, पण माझी मराठा समाजाची एक धग आहे की आमच्या 190 आरोपींवरती जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे सरकारने जाहीर केला, अनेकदा मागे घेतो मागे घेतो. आता पुन्हा एकदा नव्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही गुन्हे मागे घेणार. परंतु गुन्हे मागे घेताना त्याच्यामध्ये शक्कल लढवली जाते. 20 लाख 50 लाखाच्या आतल्या नुकसान भरपाईचे गुन्हे मागे घेतले जातील. चाकणच्या आंदोलनाला 8-9 कोटी रुपयाचे नुकसान भरपाई लागले. ते गुन्हे जर मागे घ्यायचे असतील तर तुम्हाला सरसकट त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांवरती झालेले गुन्हे मागे घ्यावे लागतील आणि सरकारने त्या बाबतीतली भूमिका पार पाडावी. पोलीस बांधवांना माझी विनंती, आपण आमच्या मराठा बांधवांना आता या ठिकाणी भाषणांपासून जरी रोखत असाल आम्ही कुठलेही गालबोट लागून देणार नाही. कुठे आमच्या ज्या भावना आहेत त्या आम्हाला शांततेने मांडून द्या. मी तुम्हाला नम्रपणाने विनंती करतो. 170 मार्क CET ला असताना मी तिथं डिस्क्वालिफाईड झाले आणि 140 मार्क पडणारी जी मुलगी होती आज ती डॉक्टर आहे आणि कालांतरानं तिने पोटात कात्री ठेवली आणि म्हणून तिला निलंबित करण्यात आलं. ही वेळ जर आपल्यावरती आली आहे ना तर त्याला कारणीभूत हे प्रशासन आहे. हे जे सरकार आहे यांनी जर आपल्याला आरक्षण दिलं असतं, जर योग्य माणसं योग्य मार्गाची माणसं जर योग्य जागी असती तर कदाचित आज ही वेळ मराठ्यांवरती रस्त्यावरती बसण्याची आली नसती. म्हणून एकच वाक्य सांगते, घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला आणि मराठ्यांच्या आरक्षणाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या जातीला. त्याच्यामुळे मराठा आरक्षण मिळावं. सगळ्या जणांनी जे काही अधिकृत मुद्दे आहेत ते मांडलेले आहेत, पण मी एकच सांगते, मनोज जरांगे त्यांचं ज्वलन चालू आहे म्हणून ते जालन्यात आहे. उद्या खेड तालुक्याचं जळगाव व्हायला वेळ लागणार नाही, पण त्यासाठी इथं सगळ्या मंडळींना माझं सांगणं आहे की या सगळ्या मंडळींनी इथून पुढे अशीच एकजूट दाखवावी आणि आरक्षणासाठी कुठलंही सरकार असेल कुठल्याही पक्षाचं नाव मला घ्यायचं नाही. हे पण एक सांगते, एका रात्रीमध्ये मुख्यमंत्री बदलता येतो, एका रात्रीमध्ये शपथविधी घेता येतो, एका रात्रीमध्ये जर कर्जमुक्ती होऊ शकते तर एका दिवसामध्ये नाही तर 40 दिवस तुम्हाला दिलेले आहेत. 40 दिवसामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी आम्ही समर्थपणानं उभे आहोत. मराठा जय भवानी, जय भवानी. जाती पाठीला राजकारण हात पाडणं भीक आले नाही. एखाद्याला भीक देणं ती भीक देणं म्हणजे झाली सेवा, पण एखाद्याला भीक मागण्याची वेळच येऊन देणार हे झालं परिवर्तन. आणि आम्हाला फक्त आणि फक्त परिवर्तन पाहिजे, आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे, अधिकार पाहिजे. आणि या जिजाऊची लेख म्हणून अहो त्या चोपडीच्या ताईला आम्हाला न्याय दे.
अजून उरलेल्या दोन नगरधमांना फाशी देण्याची राहिली. मला वाटतं ज्या दिवशी उरलेल्या दोन नगरधमांना फाशी देतील आणि ज्या वेळेस आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आमचा दिवाळी दसरा झाल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून सांगते शेवट सांगते नका ठेवू वाईट नजर जिजाऊंच्या लेकींवर नका ठेवू वाईट नजर जिजाऊंच्या लेकींवर महाराष्ट्र मराठ्यांच्या लेकींवर. सांगितलं जात की आरक्षण जे आहे ते कायदेशीर रित्या आपल्याला मिळणार नाहीये कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे घटनेची तरतूद आहे की 50% आरक्षण जे आहे ते पुढे नेता येत नाही. मात्र सरकारकडे ही ताकद आहे की सरकार यासाठी विशेष अधिवेशन बोलू शकतं आणि 50% जी मर्यादा आहे ती पुढे नेता येते कायदेशीर तरतूद त्याच्यामध्ये आहे. तर सरकारने ज्या पद्धतीने 370 कलम या ठिकाणी हटवलं तसंच मराठा आरक्षणासाठी सुद्धा विशेष अधिवेशन बोलून केंद्रीय पातळीवरती असेल राज्य पातळीवरती असेल. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आताची जी पुढची कॅबिनेट बैठक आहे ती संभाजीनगर मध्ये होणार आहे. अशी एक विशेष मराठा आरक्षणावरची कॅबिनेट बैठक बोलवावी त्याच्या माध्यमातून एक ठराव करावा आणि केंद्रीय स्तरावरती विशेष अधिवेशन बोलून या ठिकाणी जी 50% मर्यादा आहे ती वाढवावी आणि कायद्याने सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मी या ठिकाणी शासनाकडे विनंती करतो. आणि जे गुन्हे या ठिकाणी दाखल करण्यात आले आहेत हे सगळे गुन्हे पाठीमागे घ्यावेत. या गुन्ह्यांमधली सगळ्यात मोठी गंमत अशी की 10 कोटी रुपयाची नुकसान भरपाई जी आहे ती पीएमपीएल आणि एसटी महामंडळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये लागलेली आहे. तर ही जी नुकसान भरपाई आहे ती शासनाने सोसावी आणि हे जे गुन्हे आहेत ते पाठीमागे घ्यावेत अशी आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती.